गजानन कीर्तिकरांसोबत 100% वाद मिटला असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. भविष्यामध्ये पुन्हा वाद झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचंही कदम यांनी सांगितलंय. तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी कीर्तिकर उमेदवार असतील असंही कदम म्हणाले. कीर्तिकर लोकसभेसाठी उभे राहिले तर मी प्रचार करणार असल्याचं सुद्धा रामदास कदमांनी स्पष्ट केलंय. भविष्यामध्ये कुठलंही एकमेकावरती करायचे नाहीत असं काय वाटलं तर आपण मुख्यमंत्र्यांना बोलायचं, चर्चा करायची, आता असं निश्चित झालं आहे. आता यावेळेला या क्षणाला तुमच्या माध्यमातून मी गजाभाऊंना देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कुठेही मतभेद गजाभाऊंना सांगेन तुम्ही ठेवू नका. शंकेचं निराकरण झालं का आजच्या बैठकीत? निश्चितपणे झालं. उपस्थित केलेल्या होत्या. 100% वाद मिटलेला आहे. 100% वाद मिटलेला आहे. कुठेही इतकिंचित देखील मनामध्ये तर शंका झालेली नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर असतील, तुम्हाला काय अडचण नाही. काही वाईट कुठल्याही वाईट भावना नाहीत. आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष काम केलेलं आहे. जे काय गैरसमज होते ते सगळे संपलेत. पुन्हा पुन्हा कोळसा किती उघडला तर काळा, पुन्हा पाठीमागे जाऊन बघायचं नाही. आणि भविष्यामध्ये दोघांनी सोबत काम करून घ्यायचं. गजाभाऊ जर उभे झाले निवडणुकीला लोकसभेला तर त्यांच्या प्रचारासाठी रामदास कदम सगळ्यात पुढे असेल.